आता एक मोठी बातमी आहे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलंय. तब्बल 500 विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा द्या या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणावर बसले. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय ती म्हणजे पुण्यातून पुण्याच्या कृषी महाविद्यालयातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय. याच नंबरला अपडेट्स आपण घेणार आहोत. फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आपले प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी. अश्विनी, पुण्याच्या कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगशील? नक्कीच, पुण्यातल्या शिवाजीनगर इथलं जे कृषी महाविद्यालय आहे, या विद्यार्थ्यांना अनेक मूलभूत सुविधा सुद्धा आम्हाला मिळत नाहीये आणि त्या मिळाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी खरं तर आंदोलन सुरू केलेलं आहे. खूप मोठी संख्या आहेत या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची. मूलभूत सुविधा महाविद्यालय देत नाही आणि हा अन्याय आमच्यावर होतोय. विद्यार्थी म्हणून आम्हाला सगळ्या मूलभूत सुविधा आमच्या मिळायला हव्यात. त्याच्यासाठी काही जे शुल्क असतं ते शुल्क सुद्धा आम्ही भरलेलं असतं, मात्र तरी सुद्धा महाविद्यालयाकडनं सुविधांचा लाभ आम्हाला घेता येत नाही. या कारणासाठी या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे. जवळपास 500 वर विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि महाविद्यालय आता नेमकं या सगळ्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर महाविद्यालय प्रशासन नेमकं काय भूमिका घेतं, काय बाजू म्हणतं हे पाहणं आता निश्चितपणानं महत्वाचं असणार आहे. मात्र विद्यार्थी सुद्धा त्याच वेळी आपल्या मागणीवर ठाम आहेत. नक्कीच, मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं समजतंय. धन्यवाद अश्विनी या सविस्तर माहितीसाठी. तर या आंदोलनावर आता नेमका कधी तोडगा निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.